नमस्कार मंडळी, माझ्या हातामध्ये जी पावती आहे ना, ती आहे दुधाचं आज रोजी जे संकलन करण्यात आलं किंवा आमच्या घरून जे डेअरीसाठी दूध गेलं त्याची पावती. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आजचं दूध आहे 26.40 लिटर, फॅट होती 3.5 आणि SNF होता 7.9. आजच्या दुधाचा रेट आम्हाला प्रति लिटर भेटलेला आहे 25.20, म्हणजे 25 रुपयेप्रमाणे दूध विकलं गेलेलं आहे. जे गाईचं दूध शहरामध्ये पॅकेटमध्ये विकलं जातं त्याची फॅट असते 3.5, व गोकुळचं जर दूध पाहिलं तर 28 रुपयाला अर्धा लिटर या किमतीचं दूध असतं. 28 × 56 रुपये प्रति लिटरप्रमाणे गाईचं दूध जिथे विकलं जातं त्याच ठिकाणी आमच्या येथील गाईचं दूध 25 रुपये लिटरप्रमाणे जात आहे. हाच खरा मुद्दा धरून निलेश लंके, जे की अहमदनगर जिल्ह्याचे खासदार बनलेले आहेत, सध्या त्याचं नाव अहिल्यानगर जरी झालं असलं तरी खासदारकीसाठी जो मतदारसंघ होता त्याला अहमदनगरच म्हटलं गेलेलं आहे, त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये अहमदनगरच बोलणार आहोत. तर अहमदनगर जिल्ह्याचे खासदार आहेत. 3 दिवसापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते दूध दरवाढीसंबंधात, व कांदा जी निर्यातबंदी सरकार वारंवार करतं त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं. नंतर राधाकृष्ण विखे पाटील व जयंत पाटील हे जेव्हा मध्यरात्री भेटले त्यांना, निलेश लंके यांना, तेव्हा त्यांनी तुर्तास ते आंदोलन स्थगित केलं. आता खरी इथे मेक काय आहे तर दूध दरवाढी संदर्भात. दूध दरवाढ होत नाही शहरामध्ये, तेच दूध स्वस्त किमतीमध्ये ग्राहकांनाही भेटत नाही, परंतु उत्पादक करणारा जो शेतकरी आहे तो नाहक या ठिकाणी भरडला जात आहे. 40 रुपयापर्यंत उत्पादन खर्च दुधाचा येतो, दुधाला कोणतीही MSP नाही, कांद्यालाही MSP नाही, तसंच ऊसाला तरी FRP दिले जाते, परंतु दुधासाठी कांद्यासाठी अशा कोणत्याही प्रकारे नाही. शेतकऱ्यांना दूध कांदा हा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ सरकारने आणलेली आहे की या यंत्रणांनी आणलेली आहे ही विचार करण्याची गोष्ट आहे. हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे दूध दरवाढ. शेतीला जो जोडधंदा आहे तो म्हणून शेतकरी दूधधंद्याकडे वळतात. दुधाचे लोकांनी मध्ये जेव्हा 37-38 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना जेव्हा दर भेटत होता त्यावेळेस बरेच जे तरुण आहेत ते दूधधंद्याकडे वळले. त्यांनी काहींनी उचल घेतला. उचल हा शब्द शेतकऱ्यांना माहीत असेल जे व्हिडिओ पाहत आहेत. उचल घेतल्यानंतर त्यांनी गाया विकत घेतल्या व गाया विकत घेऊन दूधधंद्याकडे वळले. जसे त्यांच्या गाया विल्या असतील, मार्केटमधून आणल्या असतील, तशी दरवाढ कमी होण्यास सुरुवात झाली व शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी नुकसान होण्यास सुरुवात झाली होती. आता मागील 3 दिवसापासून खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली दूध आणि कांदा प्रश्न दरवाढीसाठी जन आक्रोश आंदोलन सुरू होते. रविवारी शहरातून, म्हणजे अहमदनगर शहरातून, ट्रॅक्टर रॅलीचे देखील आयोजन त्या ठिकाणी करण्यात आले होते. नंतर जयंत पाटील रात्री 10 वाजता भेटले, आंदोलनस्थळी पोहोचले. निलेश लंके यांचं भाषण देखील त्या ठिकाणी झाले. त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळेस आंदोलन लावली जातात, पत्रकारांना बोलवलं जातं, फोटो टाक म्हणून सांगितलं जातं व आंदोलन स्थगित केलं जातं, निवेदन दिलं जातं, परंतु मला तसं आंदोलन करायचं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि हा फक्त कोणत्या पार्टीचा प्रश्न नाही की शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी लावला, परंतु हा कोणत्याही पक्षाचा गाई उत्पादक असेल, दूधधंदा करणारा व्यक्ती असेल तर त्याला याचा नुकसानच या ठिकाणी होत आहे. तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणता पक्ष या ठिकाणी दूध दर वाढून त्याला देत नाही की तो त्याचा कार्यकर्ता आहे म्हणून, परंतु शेतकऱ्यांचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की सरकारने आता तसं ठरावही केलेला आहे की कमीत कमी 30 रुपयापर्यंत दुधाला दर भेटला पाहिजे व सरकार त्यामध्ये 5 रुपयाचं अनुदान देईल, परंतु अनुदानाची मेक कुठे अडते ते पाहावं लागणार आहे. प्रत्येक वेळेस अनुदान देईल सरकार असं म्हणून हे कागदपत्र आणा, गाईला टॅगिंग केलेलं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे नोंद पाहिजे, यामध्ये शेतकरी नाहक भरडला जात आहे. अनुदान तर बाजूलाच राहिलं, परंतु जे कागदपत्र जमा करण्यातच नाकी नऊ येण्याचं सत्र सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे कागदपत्र जमा करून आंदोलन, ते अनुदान भेटण्यापेक्षा सरकारने कमीत कमी 35 रुपये 40 रुपये जो दूध आला भाव आहे, 35 रुपये जरी पकडलं तर 2 रुपये शेतकऱ्यांना भेटतील. अनुदानाचं राहू द्या, परंतु अनुदान ज्यांनी दूध खरेदी केलेलं आहे संघांना त्यांना अनुदान वाटप करायचं सांगा, त्यांना तुम्ही पैसे द्या, परंतु मिनिमम 35 रुपयापर्यंत तरी दुधाला दरवाढ भेटली पाहिजे. जयंत पाटील यावेळेस जे पालकमंत्री आहेत विखे पाटील यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली, त्यावेळेस ही संपूर्ण चर्चा त्यांची झालेली आहे. विखे पाटील यावेळेस म्हटले आहेत की कांदा व दूध दरवाढी संबंधात सरकारची भूमिका जी आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूची आहे. असं प्रत्येक सरकारचंच म्हणणं असतं की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत, परंतु आता हाच जर दूध मी 26 लिटर दूध घालतो आहे व याला जर 25 रुपये
लिटरने भाव भेटत असेल तर याची पट्टी आलेली आहे फक्त 665 रुपये. याच्यामध्ये तो गाईला खुराकाचा खर्च देखील निघलेला नाही. व गायांना दिवसभर सांभाळायचं स्वतःची जी मजुरी आहे ते देखील यामध्ये कसल्याही प्रकारची निघलेली नाही. गायींचा जो खर्च आहे, वासरांना लागणारं खाद्य आहे, 2 वासरं 2 गाई यांचा खर्च देखील यामध्ये निघणार नाही. उत्पादन खर्चच या ठिकाणी शून्य होणार आहे किंवा तोट्यामध्ये जाण्याचेच हा प्रश्न सध्या दूध दरवाढीमध्ये झालेला आहे. राज्य सरकारने दुधाला विखे पाटील असे म्हणतात की किमान 30 रुपये दर व 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबतीत विधानसभेमध्येही ते बोलण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच मंडळात जे आहेत त्याच्यातील सहकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल असे देखील आश्वासन पुन्हा एकदा विखे पाटील यांनी दिलेले आहे. कांदा निर्यात बंदीबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व खासदारांसोबत चर्चा करून संसदेत या ठिकाणी आवाज उठवला जाईल. पुढील 1 महिन्यात दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याचा निर्णय घेण्यात यावा. हा जो दुधाला 40 रुपये हमीभावाचा निर्णय घेण्यात यावा याविषयीचं वक्तव्य निलेश लंके यांनी केलेलं आहे व त्यामुळे त्यांनी आंदोलन तुर्तास्तरी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा एकट्या निलेश लंकेचा जे खासदार आहे त्यांचा प्रश्न नाही, परंतु सर्व दूध उत्पादक शेतकरी असतील, कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांचा प्रश्न आहे. मागील 2 वर्ष सरकारने कोणत्याही प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत नाही केली. निर्यातबंदी लादली गेली शेतकऱ्यांवरती, निवडणुकांमुळेही शेतकऱ्यांचा कंबरद मोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. आता पण निर्यातबंदी उठवली असली तरी निर्यात शुल्क लागू केलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्या ठिकाणी त्रास होत आहे. कांद्याचा दर आता 30 रुपये 25 रुपयाचा सरासरी भाव निघत आहे, शेतकऱ्यांना 2-4 पैसे भेटत आहे. परंतु मागच्या वेळेस कांद्याचं जे उत्पादन आहे ते कमी झाल्याचं जाणकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. तुम्हाला दूध दरवाढ व कांदा दरवाढीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. शेतकऱ्यांना दुधाला व कांद्याला हमीभाव भेटला पाहिजे का, याविषयीचे तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला 2 ते 3 सेकंड लागतील. व्हॉट्सअपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.